नमस्कार भावांनो, हॅपी दिवाळी. तुमच्या खास आग्रहास्तव मी बाकरवडीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आणि शेअर पण करतोय. बाकरवडीचं कोटिंगसाठी हे आपण 2 वाट्या डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, ओवा, मीठ. बाकरवडीचं कोटिंग करण्यासाठी आपण 2 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, ओवा, हिंग, हळद आणि मीठ हे आपण एकत्रित मिश्रण करून गरम तेलामध्ये ते मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता जे सारण आहे त्याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट्स आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो. हे पर्यंत ह्याचं एक पोळी लाटून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. पॉच तर आपण हे पहिले त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी लाटून झालेली आहे, त्याच्यावरती आपण चिंचेचा कोळ लावतोय. चिंचेचा कोळ बाइंडिंग साठी खूप चांगला असतो. चिंचेच्या कोळमुळे आंबट गोड चव पण येते. पण याच्यामध्ये आता हे सारण भरून घ्यायचं आहे. एकसारखं पसरून घ्यायचं आहे. हे मिश्रण एकसारखं पसरून घेतल्यानंतर त्याच्यावरती हलक्या हातानं असं हे लाटणं फिरवायचं आहे. मिश्रण त्याला घट्ट चिकटत. हे लाटणं फिरवल्यानंतर ह्याचा रोल करायचा आहे. रोल करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की एअर अजिबात सोडायची नाहीये, पूर्ण हवा काढायची यातली आणि हलक्या हातानं दाबायचं आहे. त्याचा एक रोल बनवायचा आहे. मध्ये मध्ये बोलत जाते पण हे फास्ट फॉरवर्ड. आता रोल तयार झालेला आहे, हा हलक्या तर परत एकदा दाबून घ्यायचा आहे. एअर अजिबात ह्याच्यामध्ये धरले नाही पाहिजे. हे रोल झाल्यानंतर आपण हे सुरीच्या सहाय्याने तिरके त्याच्यामध्ये कट मारून घ्यायचे. असे कट पूर्ण झालेले आहेत. पोच हे जे मिश्रण असत ते हलक्या हाताने परत ज्याला आपण वेगळं करतो त्याला हे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. हे आता रेडी झालेलं आहे, हे रेडी टू फ्राय झालेलं आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊ. हे रेडी झालेलं, रेडी टू फ्राय झालेलं जे मिश्रण आहे हे आपण मैदा, तिखट आणि मीठ हे त्या मिश्रण मध्ये
स्लरी मध्ये आपण हे डिप करायचं, हे सुटू नये म्हणून, आणि हे डायरेक्ट फ्राय करायला सोडायचं आहे. हे आता फास्ट फॉरवर्ड करणार आहे ना. हे एकसारखं फ्राय करायचं आहे. फ्राय करताना हलवत राहा. गॅस फ्लेम हाय ठेवायची आहे तर ते क्रंचीनेस येतो. गॅस फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एकसारखं हलवत राहायचं. भावांनो, अशी अमित कुमार स्पेशल गरमागरम बाकरवडे तयार आहे. आपण टेस्ट करायला नक्कीच या. वन्स अगेन हॅपी दिवाळी. आमचा ज्युनियर शेफ पण आता बाकरवडी ट्राय करतोय. फक्त पोळी मम्मीने लाटून दिलेली आहे, श्रीहरीनं लाटलेली आहे, आणि श्रीहरी तर मस्त वेगळे रोल करतोय. श्रीहरी हाय. ट्रेनिंग चालू आहे मम्मीकडून. बरेच जण विचारतात श्रीहरी नवीन काय मेनू, त्यामुळे तो अलीकडे लाजायला लागला. त्याला पण माझ्यासारखेच पदार्थ खायची करायची आवड आहे.